नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता हे आपण जे पाहतो ते कापसाचे फुलं दिसायले, ते फुलं पण व्यवस्थित उगवलेले नाहीत, त्यालाच काय म्हणतात डोमकळी। डोमकळीचं होण्याचं कारण का, तर गुलाबी बोंडाळी हा प्रादुर्भाव जर वाढला हे कसा ओळखायचं, तर आपल्या शेतामध्ये 100 फुलामागं जर 7 ते 9 ते 10 फुलं जर आपल्याला ही अशी डोमकळी दिसू लागली तर समजायचं की प्रादुर्भाव हे चांगल्या प्रकारेच वाढलेला आहे गुलाबी बोंडाळीचा। तर याच्यात आळी कशी निघते आता हे आपण पाहू। आता इथं हे बघा, हे फुलं हे कसे चिटकलेले आहे, आता इथं पाहिलेलं आहे, हे पहा हे पहा हे पहा। तर त्याच्यात आपण पाहू, हे उडून पाहतो मी फूल, त्याच्यामध्ये तुम्हाला आळी दिसते का पाहू, गुलाबी बोंडाळी आठ्या। ही काय करते, आधी फूल जेव्हा जस्ट उगवायला सुरू होते त्यावेळेस ही गुलाबी बोंडाळीची प्रथम याच्यात अंडे टाकते, मग अंड्याचं रूपांतर नंतर आळीत होतं। दिसलं तुम्हाला आळी, दिसायला सुरू झाली, हे बघा किती मोठी आळी आहे। त्याच्यामुळे काय होतं, एकतर हे बोंड तयार होऊन देत नाही, तर बोंड तयार झालं तर ही आळी बोंडामध्ये वाढून मधले सरकी खाऊन टाकते आणि आपला कापूस हा कवडी निघतो, जेणेकरून त्याला बाजारात भावही भेटत नाही, वेचायलाही सोपं जात नाही। आणि ह्याचा प्रादुर्भाव जर खूपच मोठ्या प्रमाणात वाढला तर आपल्या घरी कापूस यायच्याऐवजी नुसतं कवडी कापूस येतो आणि उत्पन्नात फार मोठी घट। तरी कृपा करून ह्या गुलाबी बोंडाळीला जर दूर ठेवायचं असेल तर मी म्हणल्याप्रमाणेच फवारणी घ्या, जी की पहिली फवारणी कापसाला जेव्हा पाते लागायला सुरुवात होतात 30 ते 35 दिवशी कापसाला पाते लागायला सुरुवात होते, त्या दिवसामध्ये वयाच्या 30व्या 35व्या दिवशी जर सेलक्रॉन प्रति लिटर 2 मिली या प्रमाणात जर फवारला, जेणेकरून या गुलाबी बोंडाळीचे पूर्ण अंडी जरी झाले टाकले असतील तर अंडी पूर्ण मरतील, आणि जेणेकरून गुलाबी बोंडाळी कुठं जर सुरुवात झाली असेल तर त्या गुलाबी बोंडाळीला सुद्धा मारून टाकेल, आणि जेणेकरून गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव तुम्हाला रोखल्या जाईल। पहिली प्रमाणे 2 मिली आणि सेलक्रॉन हे स्थानिक आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे तुम्हाला अंडे मारण्याची शक्ती या सेलक्रॉनमध्ये आहे। सोबत कापसावर जे येणारे रसशोषक कीडी आहे, जे तुडतुडे आहेत, पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, फुलकिडी आहे किंवा मावा आहे, या सगळ्यांची तर एकतर अंडी मारल्या जातात आणि सोबतच तुमच्या गुलाबी बोंडाळीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होते। आता मी दुसरं फूल उघडून दाखवायला तुम्हाला, त्याच्यात सुद्धा गुलाबी बोंडाळी निघते का पाहू, माझ्या मते ह्याच्यात निघायला पाहिजे। कधी कधी काय होतं, ती आळी बाजूलाच जाते,